साहेब येणार आहे म्हणे. या साहेबाची लवकरच बदली झाली. नवा साहेब खूप कडक आहे म्हणे. भलताच शिस्तीचा आहे. आता लवकर पळता येणार नाही. अहो लोकल चुकली या सबबीवर उशिराही येता येणार नाही. आपल्या या ऑफिसात बरेच घोळ झालेत म्हणे. म्हणून तर हेड ऑफिसनी मुद्दामून नव्या साहेबांना इकडे आणलंय. आता सगळ्या इल्लीगली भानगडी निकालात काढायला नवा साहेब तेवढ्यासाठीच तर येतोय. काय सांगतेस काय. अगं त्याला मुंबई हवीच होती. त्याची इथं जागा आहे. कुलूप लावून ठेवली आहे. या इमर्जन्सीत रिकामी जागा म्हणून गव्हर्नमेंटनं त्याबाद घेतली तर जन्माची पंचायत होईल त्याची. तुम्हाला बऱ्या सगळ्या गोष्टी कळतात हो. एवढंच नाही, त्याची बायको आणि मुलं अपघातात खलास झाल्यापासून हसणं विसरलाय तो. आता तो आपल्यावरती सूड उगवणार आहे. सूड बसा लेक गोमलत. पहिला साहेब बरा होता. जरा तोंड वाकडं केलं की ऐकायचा बिचारा. हां आता टायटन युअर बेल्ट्स, पुल युअर सॉक्स. आहात कुठे? मला क्वालिफिकेशन नाही म्हणून मला काढून टाकलं तर नुसत्या विचारानेच थरकाप होतोय माझा. मिसेस प्रधान, हे बघा, मी बेशिस्तपणा अजिबात खपवून घेणार नाही. आणि तुम्ही दर सोमवारी ऑफिसला उशिरा येता. नाही सर, मॅम सॉरी. काय होतं? नो सॉरी, नो एक्सक्यूज अँड नो पर्सनल मॅटर्स. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांची पर्सनल फाईल चांगली स्टडी केली आहे. आणि मला वेगळं सांगायची गरज नाही. मी दररोज सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता ऑफिसच्या गेटवर उभा असतो. मला या ऑफिसला कडक की स्त्रीची शिस्त असायला हवी आहे. आय वॉन्ट टू स्ट्रीमलाईन एव्हरीथिंग.
आणि मला कोणाचे लाड नकोयत. आय एम सॉरी सर, मी लक्षात ठेवीन यापुढे. शनिवार आहे पण जाता नाही येणार. दर आठवड्याला पुण्याला नाशिकला चिमुटभर का होईना पण सुख मिळायचं मला. सोमवारी सकाळी मी तिथून सरळ ऑफिसला जायचे. तेही नाही, उशीर होतो म्हणून रविवारी रात्री तिकडे यायला लागत. खूप दगदग होते हो. त्यामुळे आता तेही नाही. मग इथेच तळमळत राहायचं. सगळ्यांच्या आठवणी काढत. मग मुलांची रागावलेली नाराज झालेली पत्र येतात. आईच काळजीच पत्र येत. सगळं मख्खपणे सोसायचं. गणिताचं पुस्तक झालंय माझं आयुष्य. एक सारखे हिशेब मांडायचे पैशाचे, सोयीचे. बॅट बॉल घेते अभिजित साठी. हसला ना तरी खूप झालं. हसेल मला खात्री आहे. साहेबांनी बोलवले. काय होईल माझ? नवीन आलेल्या साहेबाचा हाच उद्योग असतो. आधीच्या साहेबाने केलेली सगळी कामं नलिफाय करायची, आपला ठसा उमटवायचा. हा साहेब सुद्धा तसंच करेल का? मला खूप भीती वाटते. प्लीज सर, माझ्यासाठी काहीतरी तुम्ही करा सर. मी काय करू सांगा ना. होण्यासारखं असेल ते सगळं मी करीन. सर तुम्ही माझ्याशी लग्न करा सर. मला माझ्या मुलांना राहायला घर द्या. त्यांना एकत्र राहू द्या सर माझ्याजवळ. मला तुम्ही संसार द्या, सुख द्या. मला चार चौघींसारखा श्वास घेऊन जगू दे सर. साहेबांनी बोलवले. मे आय कमिंग सर? येस प्लीज, प्लीज कमिंग. सर ही फाईल तुम्ही मागवली होती. हो येस, ठेवते इथे. एक मिनिट, एक मिनिट मिसेस प्रधान, बसा ना. थँक्यू सर. मिसेस प्रधान, पूर्वी आय मीन 6 वर्षापूर्वी मी या ऑफिसला होतो. त्यावेळी मी विश्वासला ओळखायचो. He was really a nice chap. काय झालं होतं तिथं?
कावीळ झाली होती. कावीळीसारख्या रोगाने एखादा माणूस जावा म्हणजे. जाणारे जातात मिसेस प्रधान. बघता बघता माणसं आपल्या डोळे देखत जातात. मी पाहिली आहेत अशी माणसं जातात. पावसात भिजायला गेलो होतो घाटात. आमची कार दरीत कोसळली. मी कसं वाचलो ते पावसाला ठाऊक. आय एम सॉरी मिसेस प्रधान. एनिवे मी ती फाईल बघून ठेवतो. आणि हो, तुम्ही सोमवारी उशीर आलात तरी चालेल. का मूर्खपणाचे विचार येतात माझ्या मनात. साहेबाशी लग्न करावं, तो एकटाय. इतकी अगदी का होती मी? हे माझं वागणं वेडेपणाचं नाहीये का? पण कुठल्या आधारावर, कुठल्या बळावर चाललंय माझं हे सगळं? माझ्या मुलांना बाप मिळावा म्हणून? हा नवा बाप माझ्या मुलांना आवडेल कशावरून? सासरी माहेरी परजातीच्या माणसाशी केलेलं लग्न पटेल? चालेल त्यांना? मला काही चॉईसच नाहीये. आणि हो सुनील गावस्कर, घे ना. अरे घे. अबू जाऊ दे, तो थोड्या वेळाने होईल तो शांत. आजोळी वाढूनही अनाथासारखा वाढतोय. काय म्हणायचंय काय तुला? नाही ग, तुला दोष देत नाहीये मी. बोल बाई बोल, तेवढंच बाकी राहिलं होतं. आता अबू तुझं पुस्तक आण पटकन, आपण गच्चीत बसून कविता पाठ करू. नाही पण कर, तू कर मारा माऱ्या. परिस्थितीला टक्कर दे. मूळ मूळ रडत बसू नकोस. माझ्यासारखा नको होस तू. तू कर मारा माऱ्या. काळजी करू नकोस. सहा महित नापास झालास ना, हरकत नाही. आता चांगला अभ्यास कर, म्हणजे वार्षिक परीक्षेत चांगले मार्क मिळतील.
मी तुला लवकर इकडनं घेऊन जाईन. मग तू, मी, मेधू आपण तिघे एकत्र राहू. कॉफी मागितली होतीस ना, हे घे. आई थांब. लग्न करावं म्हणते मी. त्याशिवाय माझी दगदग नाही थांबणार आहे. वर सुद्धा चालेल, पण त्यांनी माझ्या मुलांना सांभाळलं पाहिजे. न राहून सांगते गाई, मला कळत आहे बाळा, पुरुष लागतोच ग. माझ्या मुलांना बाप हवाय आई. योग्य वेळी निर्णय घेतलास. दादाचं लग्नही ठरलंय, ही जागा कमी पडेल. मी अभिजितला घेऊन जाईन, त्याआधी घेऊन जाईन. कुणी बघून ठेवलायस का? नाही अजून. शोधायचं दुसरं काय. वधूवर मंडळात 10 रुपये भरून नाव नोंदवलंय. नवरा शोधते अगतिकपणे. स्टेशनवर, आगगाडीत, रस्त्यावर, ऑफिसात, दुकानात, कुठेही. वाट पाहते नवऱ्याची, जो माझ्या मुलांना आधार देईल, मला घर देईल, साथ देईल. आजही मला मागणी घालणारे एकही पत्र नाही आले. तुमच्या ओळखीचं कोणी आहे? आहे तुमच्या नजरेत माझ्यासाठी?